आणि एक महत्त्वाची अपडेट येते आहे. गेल्या तासाभरापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरू आहे, खलबत सुरू आहे. जवळपास एक तास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर बैठक सुरू आहे, बैठक कुठे सुरू आहे, या सगळ्या संदर्भातले तपशील जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्यासोबत आहेत. राजू, कविता पाहतो आपण वर्षावरती गेल्या एक तासापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि आता काही वेळापूर्वी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई सुद्धा वर्षावरती पोहोचलेले आहेत. जरी त्यांच्याकडनं सांगितलं असलं की ही रुटीन बैठक आहे, मात्र कुठेतरी सध्या जी परिस्थिती सुरू आहे याच्यावरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला असेल, त्यामधील संपूर्ण कायदेशीर प्रक्रियाचा एक भाग असेल, किंवा दुसरीकडे किरीट सोमया असेल, प्रवीण दरेकर असेल, या सगळ्या विषयावरती सुद्धा जी आहे ती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. कुठेतरी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेत सुद्धा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतोय. या सगळ्या अनुषंगाने जे आहे ते उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बैठक संपल्यानंतर कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली हे सुद्धा समजू शकेल. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडनं अधिक अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.